खूप टाइमानंतर मी आता गावामध्ये आलोय आणि आता जस्ट एंट्री करतोय मी वाडीमध्ये आपल्या जस्ट एंट्री वगैरे कापून ठेवलाय आता फक्त राहिला एक कांदा कापायचा मोर्या सो हे गाइज वेलकम टू माय ब्लॉग कसे असतात आय होप की तुम्ही चांगले असाल सो आज सकाळचे वारले 10 सो गाइज आता पर दोन वाला व्हिडिओ अपलोड केली दोन वाला कॉपीराइट क्लेम आलाय काय ते काय समजत नाहीये काय फायनली जादवने वाटाय ना ने सो आफ्टर लॉंग टाइम दिस माय फेवरेट डिश वाटाणे नक्की सांग काय आणलाय शेवण आणलाय वाटाणा वाटा काम थोडं घे पुढे घे ओके मी तर मी आंघोळ वगैरे धुवून फ्रेश वगैरे झालोय आता ही तिसरी वेळी व्हिडिओ अपलोड करायची बघू काय होतं काय विषय काय नाही चांगला मोजी मिजी काढून टाकेल फायनली व्हिडिओ आपला अपलोड झालेले परफेक्ट 4:08 अपलोड झाला गाईज खूप दिवसानंतर मुंगडालची आमटी खातोय माझी फेवरेट आहे उरले 5 बघूयात आता आज काय प्लॅन नाही कुठे जायचा बट ट्राय करू आज उरले 2 तास आपल्याकडे कुठेतरी ट्राय करू जायचं ना विचार करते जायचं कुठं बघू आज भवानीच्या देवळाच्या मंदिरामध्ये जाऊन थोडासा बसूयात थोडाफार आता नमस्कार लायला मध्ये पेट म्हणजे का नाही कसं सगळ्यात लाईट गेले वाटतं जादव पण दिसत ना घरात पेट्रोल तर आहे पंपावरच जाईल वॉशिंग मशीन जाऊन एवढंच आहे आणि जादव पाहू शकता तिकडे भिजू नको जादव पाण्यात जादव कसा विचार करताय गाडी चालू झाली कशाला विवाल तयार आणि भिजत कशाला पाण्यात बारिश भी कब से बैठा था मैं मतलब लगभग 2 घंटे तक कंपल्सरी बैठा था मतलब 4 बजे तो अभी 6:30 बजे बारिश तो गाइस फाइनली माला काका भेटले तर आमचा टेम्पो बद्दल डिस्कस चालू आहे तर बघू मॅक्झिमम देऊ पुढच्याला गणपतीनंतर मी तर मस्त की डिस्कस झाला मामासोबत आणि मामा असे बोलले की मॅक्झिमम घे तिथपर्यंत आता मला तर वाटतं वाशिवशी जाऊन येतो मस्त एक पाहू शकता भावने आयचा मंदिर मित्रांनो मी चाललंय महाबळेश्वरला संडेला जाणार आहे पैशांचा जुगाड करताय बट पेमेंट द्यायला मागत नाही लोक आज उद्या दुपारा उद्या चाललंय तर बघू कसं मित्रांनो मी एक वाडी आहे वाशिली वाडी म्हणजे तिथे मी खूप टाईम जायचो तिथे मित्र पण होते माझे भरपूर सारे तर खूप टाईम झाला मी त्यांच्याकडे गेलो ना आज त्यांच्याकडे पण जाऊन येऊ एवढा आरामी आहे ना जेव्हा सकाळपासून घरी होतो तेव्हा ना पडला ना आता जायचं आम्हाला नेमका पडतंय तर फायनली वाशिली लागलेलं आपल्याला आणि आता चाललो आपण वाशिली वाडीमध्ये तर तुम्हाला दाखवतो वाशिलवाडी आणि ते बोलतात ना वहिनीच्या जीवावर आणि बाबूच्या जीवावर तर मी एक फॅमिली कंटेंट आहे माझा चॅनल फॅमिली कंटेंटमध्ये आणि मी आताच नाही पहिल्यापासून म्हणजे मी फॅमिली ब्लॉग करतोय तर आताच ना फेमस झाले म्हणून वहिनीच्या ह्याच्याने बाबूच्या ह्याच्याने ना करत आणि तुम्ही सांगा मी फॅमिलीमधले मेंबर दाखवणार नाही मग मी कोणाला दाखवू मी फॅमिली ब्लॉगर आहे तर मी फॅमिलीमधले मेंबर दाखवू शकतो आता आपलं इथे अरे बाबा सो गाईज असं काहीतरी रस्ते आहे वाशिलवाडीत जायला तर माझ्या इथं भरपूर सारे मित्र म्हणजे फॅमिली सारखं आहेत सगळे सो मित्रांनो फायनली खूप टाइमानंतर मी आता गावामध्ये आलोय आणि आता जस्ट एंट्री करतोय मी वाडीमध्ये आपल्या वाशिलवाडीमध्ये तर चला वाडी आहे आणि आज वाडीत जास्त कोण दिसतच नाही पोर काय माहिती कुठे गेलेत पण सो काय फायनली माझा वाडीमध्ये माझा मित्र होतो रवी तर आपण रवीच्या घरी जाऊ पाऊस आला रवी शेठ घरी ना सो काय फायनली मंदिराच्या इथे आलोय आणि पाऊस जाम बरबर पडत आहे आणि बघू दे आपले मित्र इकडे तिकडे सरले कोण आलेला आहे का आता काल्याचा बघू काय होता विषय ओळखस का नाही ओळखतस का नाही मला तर असं काय बघताय सो गाईज मला थोडाफार वेट करायला लागेल पाऊस जायचा पाऊस गेला मस्त आहे की अख्खी वाडी फिरतो बद्दशी कारण भरपूर मित्र आहेत माझ्या वाडीमध्ये आणि भाई ओळखता हो मित्रांनो मला तर न वाटत पाऊस थांबल ना थांबल खूप टाईम नंतर आपला काला मित्र रवी शेठ भेटलेला आहे म्हणजे तोंडाने काल हे पण दिमाने जम घर आहे तो आणि आता आम्ही जाणार आहेत
कुठेतरी मस्त आहे की कुठं जाता जाऊ कुठेतरी त्याची लवकर गाडी येणार आहे फोर व्हीलर तर आम्ही मस्त की त्या गाडीत फिरू पद्धतशीर. फायनली मी निघालो तिथून आणि पुढच्याला मी कसं पण काय पण ट्राय करून मी पुढच्या न्यू मेंबर घेणार आहे टेम्पो घेणार अजून बिझनेस मध्ये ऍड होईल आणि ऑल सीझन चालून जाईल माझा ट्रान्सपोर्ट. पहिला पण टेम्पो होता पण तो माझा खराब झाला म्हणजे मला चांगला नाही लागला तो बट आता घेईन चांगला घेईन आणि ट्रान्सपोर्ट पण एक चालू होईल माझा नवीन बिझनेस ऍड होईल आणि मला असं पावसाळ्यामध्ये बसायची गरज नाही लागणार पावसाळ्यामध्ये पण माझी कामं चालू राहतील. तर स्वतःच्या बिझनेसमध्ये जर तुम्ही काम करत असाल ना ती वेगळीच मजा असते. तुम्ही जस्ट मी घर पे आया हूं और दादा आणि बाबू गेलेत वाशुली तर बेल घेतले बनवला आता कांदा राव विसरला मी तर कांदा जातो तर मी कांदा तांबडा वगैरे कापून ठेवला आहे आता फक्त राहिला एक कांदा कापायचा. हो रया कांदा कांदा असेल तर बरे सुरुवातीला कांदा एक भेटला इथं इथे तांबडा कापून झालाय आणि इथे कांदा कापायचं कांदा. सो गाईज हा थँक्यू. सो गाईज आता आम्ही मस्त दक्ष आणि दिया आणि आता आम्ही मस्त की बनू बेल. सो गाईज फायनली मस्त आहे की कांदा वगैरे टाकले लिंबू टाकायचे परसन वगैरे मस्त या मस्त कसे मस्त 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 थँक्यू थँक्यू थँक्यू. कनिश कुठे आहे र कनिश ओके खूप ऑसम झाले बेल काय स्वस्तामध्ये मस्त जुगाड केला 5 रुपये होते 5 रुपये 5 आणला गाईज. मी सरोज जोशी नंतर मी अमित माझीच्या पण एवढं पाहतो तर मी अमित माझी दारी सरोज जोशीच जास्त एवढं बघतो जास्त करून सरोज जोशी असते आवाज हो जादू आला जादू कुठे गेलता रे बाबा फायनली आलाय केले घेऊन केले सफरचंद बटाटे कांदा घेऊन. सो गाईज चला फायनली व्हिडिओला इथं करूयात कालच्या व्हिडिओला इथं येत आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही सांगा रिॲक्शन व्हिडिओ करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. We keep seeing the eyeballs glued to us on the sidewalk but that look could kill they are trying so hard.